महाराष्ट्र विधानसभा लोकशाही उत्सवाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली, परंतु उमरखेड परिसरात पावसाचे आगमन झाल्याने मतदार मतदान केंद्रावर आरामशीर व सोयीनुसार पोहोचत होते. मात्र उमरखेड शहरातील 95 वर्षाचे वयोवृद्ध मतदान करण्याकरता उमरखेड येथील बूथवर आल्याने तरुण मतदारांमध्ये एक चैतन्य निर्माण झाले व ते आपला अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रावर येऊ लागले. तर 95 वर्ष वयातही लोकशाहीने दिलेला आपला अधिकार बजावण्यासाठी आलेले वयोवृद्ध यांचे रोटरी क्लबतर्फे सत्कार करण्यात आला. पाहूया आमचे प्रतिनिधी किरण मुकावार यांनी घेतलेला या विषयीचा सविस्तर आढावा. विधानसभा मतदारसंघामध्ये वयोवृद्ध 95 वर्ष वयाचे बजाज साहेब आहेत आणि त्यांचं या ठिकाणी सगळ्या रोटरी क्लबनं या ठिकाणी स्वागत केलं आहे, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आहे. माझ्यासोबत काही रोटरी क्लबची जनता आहे, काय सांगाल साहेब तुम्ही? या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमरखेडच्या मतदारांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावून आपल्या सरकारची स्थापना करण्यासाठी रोटरी क्लबद्वारा एक अवेअरनेस कार्यक्रम मागील काही दिवसापासून आम्ही उमरखेडमध्ये राबवत आहोत. आज ऋषभ बजाज काकांनी इथे येऊन वोटिंग केलं वयाच्या 95 वर्षी आणि हे एक उमरखेडच्या सगळ्या मतदारांसाठी एक प्रेरणास्रोत बनले आणि मी तर म्हणेल की ते उमरखेडच्या मतदारासाठी एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून मी त्यांना संबोधन करेल आणि यांच्यापासून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावं आणि आपला हक्क बजावा अशी मी सर्वांना विनंती करतो. भवनचे काही सदस्य आहे, आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून. मी राजस्थानी भवन तथा राजस्थानी मंडळ उमरखेडचा सचिव तथा माहेश्वरी मंडळ उमरखेडचा अध्यक्ष या नात्याने श्री हनुमानदासजी बजाज यांचा फार ऋणी आहे. त्यांनी आज लोकशाही जिवंत ठेवून वयाच्या 95व्या वर्षी उत्स्फूर्तपणे मतदान केलं, त्यांचा सगळ्यांनी फार आदर केलेला आहे, अभिमान केलेला आहे आणि स्वागत केलेला आहे. सर्वांनी यांचा जो उपक्रम आहे या उपक्रमाला साथ देऊन सर्वांनी मतदानास पडावे असे आवाहन करतो. धन्यवाद. त्याचबरोबर माझ्यासोबत माजी शहर प्रमुख प्रशांतभाऊ पत्त्यावर आहेत, काय सांगाल भाऊ तुम्ही? वयाच्या 95 वर्षी काकांनी मतदान करायचा आग्रह धरला याच्यावरून असं लक्षात येते की आज प्रत्येकजण मतदानासाठी अग्रेसर आहे आणि विशेष करून आज पाऊस असताना सुद्धा मतदार भरपूर प्रमाणात बाहेर येत आहे, असा कुठलाही हे नाही की पावसामुळे मतदार कुठे थांबलेला आहे. विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी मतदानाला सुरुवात सकाळपासून झाली आहे, माझ्यासोबत काही महिला आहे, काय सांगाल ताई तुम्ही? अहो, हे विधानसभा मतदारसंघ आहे आणि आजपासून सुरू झालेलं आहे. एवढी सुवर्ण संधी कधी येत नाही, 5 वर्षातून एकदा येते आणि ही आलेली संधी आपण दौडू नये, कारण का प्रत्येकाने वोटिंग केलंच पाहिजे. आज म्हातारापासून लंगडे खोळे आंधळे सगळेजण इथे येत आहेत, आपण का बरं चूप बसायचं? आपण नाही चूप बसायचं, आपण आपला अधिकार आहे तो आणि अधिकार आपला हा आपण गाजवलाच पाहिजे आणि वोटिंग केलंच पाहिजे. हे बघा, मी वोटिंग केलेलं आहे, सर्वांनी वोटिंग करा प्लीज प्लीज प्लीज. अशा प्रकारे उमरखेड विधानसभामध्ये सर्वांनी मतदान करायचं असं आव्हान येथील नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष चव्हाण यांनी सांगितलं आहे. मी कॅमेरामन गजानन सोबत किरण मुकवार, न्यूज 15 मराठी, उमरखेड.